गुड आफ्टरनून गाइस, द एम टूबर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज 28 तारीख आहे आणि आम्ही आमच्या गावी, आमच्या गावाचं नाव आहे वांगोडे हनुमानवाडी, दापोली कळशीच्या जवळ, कळशीजवळ आहे। आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहोत जेवण्यासाठी। वाजलेले आहेत 2:15। हॉटेलचं नाव आहे राजधानी नाश्ता सेंटर। आपण काय ऑर्डर केलं? मटन थाळी आणि सुरमई थाळी, वडे आणि भाकरी। आणि वडे आणि भाकरी ऑर्डर केलेलं आहे, बघूया कसं आहे जेवण। गाईज, आम्ही जेवणाची वाट बघतोय। वी आर एक्स्ट्रीमली हंग्री ऑन द वे टू आर नेटिव्ह प्लेस। हे जेवण आहे, सुरमई थाळी आहे, भाकरी आहे, सोलकढी आहे, राईस आहे, आणि हे आमटी फिश करी आहे। मटन थाळी याची बाकी आहे, बघूया मटन थाळी। आणि मटन थाळी आहे, मटन थाळीमध्ये वडे आहेत, हे मटन आहे, हा रस्सा आहे, पुरी आहे आणि राईस आहे। आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो आणि आता मगाशी आम्ही थांबलो 2 वाजता जेवणासाठी। नंतर आम्हाला इथे आंबेतला इथे ट्रॅफिक मिळालं, ट्रॅफिक म्हणजे इथे ब्रिज बंद आहे, तर आम्हाला जेटी करून यावं लागलं। तर जेटीमध्ये भरपूर वेळ गेला, 2 तास ते गेले, भरपूर लाईन होती। आता मंदनगड येईल, मंदनगडवरून आमचं 2 तासामध्ये आम्ही पोचू। संध्याकाळी आम्ही 7 वाजता पोचलो, काळोख झाला होता, कर्णीकडे 6 नंतरच खूप अंधार होतो। आणि सगळं जेवण वगैरे आटून झोपलो आणि सकाळी उठलो तर एकदम खूप छान असं सूर्योदय बघायला मिळाला, खूप छान सुंदर, म्हणजे असं तुम्ही बघू शकता, आता दृश्यच बघू शकता सनराईजचं, खूप छान। आम्ही फॉरवर्डमध्ये व्हिडिओ काढलेला आहे। घराच्या गॅलरीमधूनच छान असा सुंदर सनराईज बघायला मिळतो आहे, किती छान, उत्तम, अप्रतिम। खोखो डोल बघायला चाललेत, त्यांना खेळायला मजा आली इथे कोंबड्यांना। कोंबड्यांच्या मागे लागलेत आणि आमचं सार्वजनिक पाणी भरण्यासाठी नळ आहे, एवढ्याच घरांसाठी आहे, 5-6 घरांसाठी या बाजूला। आणि हे आमचं घर आहे,
बघू शकता सूर्यप्रकाशामध्ये एकदम छान दिसतं सनलाइट मध्ये. यस कुठे चालले? आणि हे आमचं गाव आहे, आमच्या शेजाऱ्यांचे घर आहेत, पण छान घर आहेत. आणि असं हे रहाट जंगल आहे, आतमध्ये प्राणी वगैरे पण आहेत, पण आम्ही काही जा गेलो नाही आतमध्ये जास्त जंगलामध्ये वगैरे. बघू शकता सकाळचा सूर्यप्रकाश एकदम छान दिसला. हे आमची कमल मावशी आहे, आमची कमल मावशी आहे, सुरेश बाबा आहेत. तुळशीला पाणी देतात आणि इथे खाली पण इथे नळ आहे तिथे पाणी भरण्यासाठी. सकाळच्या लोकांचे काम हेच. मावशी कशी आहे, बरी आहे ना? हो 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 सुप्रे पण आले. हे संदीप दाडांचं घर आहे, संदीपचं. फिरायला आता कुठे चालला तू, कुठे चालला ते? आणि हे आमच्या मावशीचं घर आहे, कमल मावशी काका. पाणी इथं जवळ आहे. आमची आई येलो याच्यामध्ये, त्या काके आहेत आणि मावशीने घर झाडं लावलेत, गोंडा लावलाय, झाडं लावलेत. बघू शकता हे तुळस आहे इथे. आणि किशन दादाचं घर आहे, ते आता बांधायला घेत आहेत. इथे दुकान पण आहे, त्याने दुकान इथे वरती ठेवले. संतोष गोरवले, संतोषचं घर आहे. आणि वरच्या बाजूला कळवणकर राहतात. हे चंद्रकांत दाडवे हे घर आता बांधत आहेत नवीन. हे लोक माजरांचे मागे लागलेत बघा. कॅट गेले पळालं, घाबरलं तुमचं तोंड बघून. काय गे बघू शकता. इथूनच आमचा पार्किंग इथेच आम्ही खाली करतो. हा इथे रस्ता आहे, घराच्या जवळच आहे. संदीपचं मांगलं झाड आहे, बघा चिकूचं झाड आहे. चिकू आलेत भरपूर चिकू झाडावर. हे आमचा अनिल, अनिल दाडवे रिक्षावाले. हे बघा रस्ता इथून आहे. हे आमचं हनुमान मंदिर समोरच दिसतंय. आणि पूर्ण जंगल आहे ते. हो आणि आमचे अनिल लाडवे, अनिल साहेब त्यांची रिक्षा यूट्यूबवरती घालतो. आणि आमची गाडी इथे पार्क केले. एकदम कामाचे माणसं आहे ते गावामधले. त्यांची रिक्षा आहे आणि हे त्यांचं दुकान आहे छोटंसं. त्यांचा असाच उदरनिर्वाह चालतो. यांचं घर आहे इथे रस्त्याच्या बाजूलाच आहे. आणि हे जनार्दन दाडवांचं घर आहे बघू शकता. हे पण छान, खूप छान बांधलेलं आहे घर. जनार्दन दाडवांचं घर आहे. बघा घर दाखवतो जरा. हे बघा जनार्दन दाडवांचं घर आहे, खूप छान बांधलं आहे. कलर पण उत्तम केलं आहे, छान केलं आहे. त्यांचं मंगलदार आहे अनिलचं. आपली गाडी इथे पार्क केलेली आहे. फर्स्ट टाईम मी गावी मुंबईवरून कार घेऊन आलो आहे ड्राईव्ह करून. अनिलचं घर आहे.
बाय बाय आमचे साहेब रस्ता आहे घरे खूप छान सुंदर परिसर आहे. हिवाळ्यामध्ये एकदम खूप छान वाटतं, पावसाळ्यात पण छान वाटतं. बघा संदीपची आई हाय कर. घर आहे तर फ्रेंड्स, हा ब्लॉग मी इथेच पूर्ण करतो आहे. मस्त राहा, स्वस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा. तर सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा.